नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि त्यालाच अनुसरून जे आहे 10,000 आरोग्य कर्मचाऱ्यांची नवी मेगावर्ती होणार आहे. काय आलेलं आहे नवीन अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपण नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करून ठेवा. सर्व जॉब्सची माहिती, नवीन नवीन पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं जॉब्स मिळवू शकतो, कशा पद्धतीनं पार्ट टाईम आपण काम करू शकतो, आपण सर्व माहिती चॅनलवरती उपलब्ध करत आहे. सोबतच आपण शैक्षणिक माहितीसुद्धा उपलब्ध करून देत आहे. तर आजचं जे अपडेट आहे ते आपण जाणून घेऊया. राज्यात सध्या कोरोनाचं थैमान घातलं आहे, त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवत आहे. याच्यासाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पदभरतीबाबत प्रस्ताव सादर केलेला आहे. मित्रांनो, आरोग्य विभागातील 5 सवर्गातील 10,127 इतके तातडीनं पदं भरण्याची मागणी केली जात आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्याची ही पदे भरण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे सादर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 10,127 इतके पदे भरण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. एकूण याच्यामध्ये जे आहे कुठल्या सवर्गामध्ये पदभरती होणार आहे, तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत 10,127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदभरती आहे. त्यामध्ये तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक अशा 5 सवर्गातील पदांची ही भरती होणार आहे. प्रस्तावाला जशी मान्यता मिळेल तशीच या पदभरतीला सुरुवात होईल. बरेच विद्यार्थी मित्र वाट बघत आहे तर ही आता एक नवीन भरती होणार आहे आणि याच्या प्रस्तावाला जशी मान्यता मिळेल तशी ही भरती तातडीनं सुरू होणार आहे. समोरचे अपडेट्स मी तुम्हाला लगेच उपलब्ध करून देईल ज्या पद्धतीने येईल. तरी तुम्ही चॅनलसोबत जुळून राहा, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.